नमस्कार, मी श्रावणी कदम, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाइन्स वर। मराठा समाजाला EWS आरक्षणाचे लाभ लागू करा, अन्यथा आंदोलन। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा इशारा। पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा मोठा विजय। सर्वसामान्य लोकांनी ही महाविकास आघाडीला स्वीकारलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया। आणि पदवीधर निकालानंतर अजित पवार यांनी भाजपाचा आपल्या शैलीत घेतला समाचार। राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे। सध्या मराठा समाजाला लागू केलेले SEBC आरक्षण सुप्रीम कोर्टात अडकले असल्याने त्याचा निर्णय यायला किती वेळ लागेल याबाबत अनिश्चितता आहे। त्यामुळे मराठा समाजाला EWS आरक्षणाचे लाभ त्वरित लागू करावे, अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सरकारला दिला आहे। माझा स्वतःचा कायदेशीर घटनात्मक आणि सुप्रीम कोर्टच्या जजमेंटप्रमाणे जो अभ्यास झाला आहे त्यातनं मला 100% खात्री आहे की SEBC टिकणार नाही। परंतु आत्ता जे आंदोलन करणारे लोक आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या प्रभावाखाली आहेत। जे नेतृत्व नेते करतात हे सगळे भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार आहेत। आणि नैसर्गिक आहे की जे प्रस्थापित सरकार आहे महाविकास आघाडीचं ते शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं, आणि जे लोक विरोध करतात हे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार खासदार आहेत। विरोध करणं हे विरोधी पक्षाचं कामच आहे आणि सरकारने न्याय देण्याचं काम आहे। परंतु याच्यामध्ये निष्पाप असलेला मराठा तरुण आणि विद्यार्थी भरडला जातोय। राजकारण केलं पाहिजे का तो लोकशाहीत केलंच पाहिजे, पण त्याला दर्जा असला पाहिजे। मराठा आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे पण त्याचं पूर्ण राजकारण झालेलं आहे। नाही, एक लक्षात घ्या की 1990 मंडल कमिशन आल्यानंतर तामिळनाडूचा 69% जो टक्का आहे तिथं ते 50%च्या वर जवळपास 19% आहे। तर त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये 30 वर्षात निकाल आलेला नाही आहे। सुप्रीम कोर्टामधलं वैशिष्ट्य असं आहे की आजोबांनी केस लावायची, नातवाला निकाल लागायचा, म्हणजे हा कालखंड खूप मोठा आहे। आणि सुप्रीम कोर्टात प्रलंबित इतके प्रश्न आहेत त्यामुळं सुप्रीम कोर्टात काही वर्ष तरी SEBCचा निर्णय लागेल असं मला वाटत नाही। पण जर राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लक्ष घातलं तर ते त्वरित निकाली निघू शकतं। पण 9 तारखेला सुप्रीम कोर्टाच्या बेंचचं गठन झालेलं आहे 5 जजेसचं, त्याच्यापुढं हा निर्णय येईल। आपण वाट पाहू शकतो 9 तारखेची, पण मला आजच सांगा वाटतं की निर्णय काहीही येऊ EWSचा आरक्षणाचा आता आपण लाभ मराठा समाजाला द्यायला सुरुवात केला पाहिजे। आणि SEBCचा जो GR आहे ज्याच्यामुळं मराठा समाजाला EWSचा अधिकार मिळत नाहीत तर तो रद्द केला पाहिजे। राजकारण जरूर करा परंतु समाजावर अन्याय करू नका। भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेला पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे। पुणे पदवीधराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण गणपती लाड हे विजयी झाले आहेत। अरुण लाड यांनी पहिल्या पसंतीच्या मतामध्ये विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करत भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 2,47,050 इतके मतदान झाले होते। एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत 57.96% इतके विक्रमी मतदान झाले होते। त्यामुळे निकालातही चुरस दिसेल आणि निकाल जाहीर होण्यास शुक्रवारची संध्याकाळ होईल असा अंदाज वर्तवला जात होता। प्रत्यक्षात शिक्षक मतदारसंघाच्या निकालाच्याही आधी पदवीधरचा निकाल घोषित झाला। प्रत्यक्षात गुरुवारी दुपारी 3:30 सुमारास मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली। एकूण 2,28,272 मते वैध ठरली, त्यामुळे विजयासाठी पहिल्या पसंतीची 1,14,137 मते असा कोटा निश्चित झाला। एकूण 112 टेबलांवर मतमोजणी सुरू होती। यात पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी लाड यांनी दरवेळी वाढवत नेली। पहिल्याच पसंती क्रमांकाची थेट 1,22,145 मते मिळून लाड यांनी झोकात विजय साजरा केला आहे। गेल्यावेळी मी एकटा होतो, एकटा झालं इलेक्शन लढून, पण ह्यावेळी महाविकास आघाडी घटक पक्ष सगळे माझ्या कामात होते आणि सगळ्या मला पाठिंबा दिला होता। आणि महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे आणि घटक पक्षाचे सगळे ते वाढवून कामात होते। कुणी हायरेट केलं नाही किंवा कुणी निष्काळजीपणाही केलं नाही, त्यामुळं इथं आपलं यश मिळवत आलं। आणि ज्यांचा मालकी हक्क मानत होते, पारंपरिक हा मतदारसंघ आमचा हक्क मानत होते, आणि तसं होतंही का आम्ही कधी लक्ष देत नव्हतो का
तर आम्हाला कमी यश मिळत वाटत होतं, पण या दोन वेळा आम्ही खेडोपाडी गेलो, वाडीवस्ता गेलो, तिथं मतदान नोंदणी केली, सामान्य माणसाकडे गेलो आणि तिथं मतदान नोंद केली, त्यामुळे आम्हाला शाश्वती आली आणि महाराष्ट्र आघाडीने आम्हाला पाठिंबा द्यावा, त्यामुळे इतकं मोठं यश आम्हाला मिळत आलं. आणि या यशात आणखी एक चंद्रकांत दादाचा वाटा मोठा असं म्हणूया आपण, का मागच्या 2-3 दिवसाच्या पाठिंबा दादाने याची मुलाखत केली की मी 2 वेळ निवडून आलो, पण माझं राहिलेलं काम दादाचं काही कामच केलं नाही, राहिलेलं काम म्हणजे देशमुख काय कामच नव्हतं, त्यामुळं लोकांना मुलांना वाटतं, युवकांना वाटतं, मजुरांना वाटतं, आता दादाच्या असं काय दादाच्या पक्षातलं काय होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना शिक्षा दिली आणि आम्हाला पुढं वाटचाल जे गती जे आणली गेली आणि त्यांनी आमचा विश्वास ठेवला, मजुरांना विश्वास ठेवला, का त्यांचं कुणीच काही काम केलं नाही. दादा इतके मोठे जे पक्षाचे नेते होते, 2 नंबर मंत्रीपद होतं आणि त्यांनी साधा म्हणजे पंजूर हा शब्दसुद्धा कधी विधान करते तो सत्तेत काढला नाही, आणि त्यामुळं युवकांचा ते म्हणजे पंजूरचा अपेक्षा बघ झाला आणि त्यांना आता बदलायचं होतं, बदलायच्या भूमिकेत सगळे युवक होते, पंजूर होते आणि त्यांना मला पाठिंबा दिला, का त्यांना काय तर घडवायचं आहे. अगदी दादांनी कधी त्यांचं ऐकलं नाही, ऐकायचं त्यांच्या कधी ध्यानातही आलं नाही, पण दादांनी न ऐकल्यामुळं आणि दादांनी जे सांगितलं तेव्हा माझं काम त्यांचं कामच काही केलं नाही, तर ते काम लोकांच्या युवकांच्या ध्यानात आलं की आता ह्याच्याकडे काही काम होत नाही, महाविकास आघाडीच्याकडून काही ना काही काम होऊ शकते, का मी मागच्या वेळी मी एकटा होतो, आता मी एकटा नाही, महाविकास आघाडी तिन्ही पक्ष घटक पक्ष माझ्या पाठीशी आहे आणि त्या माध्यमातून काही ना काही होऊ शकतं असं प्रत्येक पंचायतीला वाटलं, त्यामुळे त्यांना इतकं मोठं यश आम्हाला देऊन गेले. असं बोललं जातं की याच्यामध्ये 80% योगदान जे स्वतः अरुण लाडांचं आहे आणि 20% तसं ते मला मान्य नाही, काय एकट्यानं कुणी श्रेयस काही काम नाही, आम्ही जमिनीवर कायम असतो, हवेत कधीच नसतो, त्यामुळं सगळ्या महाविकाससाठी आघाडीचं ते यश आहे. आणि तुम्ही बघितलं असलं त्या अगदी मुन्सिपाल्टी की आम्ही गावात पंचायती इलेक्शन लढवतो त्या जिद्दीनं सगळी कामाला लागले होते, त्या जिद्दीनं प्रत्येकाला भेटले होते. इतका मोठा मतदारसंघ, 5 जिल्हे 58 तालुके आणि आयोगाने निवडणूक आयोगानं आम्हाला फक्त 2 आठवडे मदत दिली, तेवढेच आम्हाला त्यांना गाठायचं, त्यात ती पळायली, पण शाळा बंद, पण तेवढ्यासुद्धा आमच्या लोकांनी युवकांनी प्रत्येक घरटे गेले, मतदानाची भूमिका आमची भूमिका समजावून सांगितली आणि मतं मागितली. तिला हा प्रोग्राम आहे मला येते मोठे तारका सम्राट असं मला तुम्ही म्हणू नये, का मी जे डी बापूंनी उभा केलेल्या सगळ्या संस्थांचा सगळ्या कारखान्याचा मी एक घटक आहे आणि आज मी चेअरमन असतो, मी चेअरमन म्हणून तारका सम्राट कधीच नव्हतो. मला आम्हाला जे डी बापूने असे बोलले तुम्ही तिथं मालक व्हायचं नाही, त्या संस्थेचं विश्वास असायचं, कंपाऊंड असायचं आणि कुंपण म्हणून आम्ही तिथं आहे, त्यामुळं आम्ही कुठलाही एका शेतकऱ्यांचे 2 पैसे कधी बोलले नाही, तुरटी वाहतुकीचे पैसे कधी म्हणजे ठेवले नाहीत आणि हे केन पेमेंटचं वेळच्या वेळी दिले नाही, बँकेचं पैसे व्याज कधी ठेवले नाही आणि उलट आमच्याकडं जवळ एक आहे 1500 लोक कामाला आहेत प्रत्यक्ष, 1500 अप्रत्यक्ष कामाला आहे आणि छोटे मोठे उद्योगधंदे काढलेले 5000 युवकांना हाताला काम मिळालं आहे. मी काही चूक केली का मी तारका सम्राट आणि ऊसाचं उत्पन्न आमच्या भागात एकरी कारखाने 28 टन होतं, आता आम्ही 52 टन गेलो, दीपक 55 टन गेलो, मी काय चूक केली का? जे केलाय तर शेतकऱ्यांचा सामान्यांचा फायदाच केलाय असंच म्हणावं लागेल. आणि आज आम्ही कुठल्याही वेगळ्या भूमिकेत नाही, साखर सम्राट मला कुणीही म्हणू लागेल, आम्ही त्याबरोबर वागत नाही, वागायला आम्हाला शिकवलेलं नाही, सामान्यांच्या भूमिकेत आम्हाला जायला जी डी ओ पण शिकवले आणि तीच भूमिका आम्ही पुढं बजावतोय आणि त्या भूमिकेत आम्ही चाललेलो आहे, त्यामुळे आमचा विश्वास आहे. आज कुणी काय म्हणलं प्रत्येक आम्हाला ऊस संपत नाही, इतकं लोक आम्हाला ऊस येत आहे, कुंडल हे गाव आता आहे की तिथं ऊस नव्हता, आम्ही आधी लिफ्ट उभा केल्या, लिफ्ट उभा केल्या, आमचा ऊस उभा केला, मगच कारखाना काढला, काय चूक दिली आम्ही तो मुद्दा म्हणत नाही. आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आला आहे. महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे अशी प्रक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. सगळ्या ठिकाणची
लोकशाही म्हणून खाली काय या जागेवर आम्ही एक असतो भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की एकटे एकटे लढा मग दाखवतो महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड हे 49,000 मताधिक्याने विजयी झाले, तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण हे 58,000 मताधिक्याने विजयी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले, मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपाचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीने विजय मिळवलेला आहे. मी मतदारांचा अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि एक वेगळा प्रयोग, एक वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी, सोनियाजींनी आणि स्वतः उद्धवजींनी केला, आणि ते सरकारला नेमकं कालच आम्ही वर्षपूर्तीचा देखील कार्यक्रम केला. कालच पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्रिमंडळातल्या पतीपत्नी सह जेवायला बोलवलेलं होतं, तोही कार्यक्रम त्या ठिकाणी झाला स्नेहभोजनाचा. आणि त्याच्यात हा एक चांगला निकाल लागला. थोडस दुःख आहे की अमरावतीची पण जागा त्या ठिकाणी आली असती तर आणखीन समाधान मिळालं असतं. पण बरेच वर्ष एका पक्षाची मक्तेदारी नागपूर आणि पुणे या दोन पदवीधर मतदारसंघामध्ये होती. सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे, पदवीधर मतदार पाठीशी आहेत आणि शिक्षक मतदार देखील पाठीशी आहे, हे ह्या महाराष्ट्रातल्या निकालावरून सिद्ध झालेलं आहे. आणि बरंच कोण काही वाचाळ बडबड करत होते, मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवत नाही, पण त्या वाचाळवीरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे ह्या अशा निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आणखीन जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या सहित आमची सगळ्यांची वाढलेली आहे आणि त्या प्रकारे आमची पुढची वाटचाल चालू आहे. एकत्रित येण्याचे फायदे जे आहेत, एकत्रित येण्याचं बळ याच्यातनं सिद्ध झालंय का आणि या पुढच्या काळामध्ये काय साधारण 100% सिद्ध झालेलं आहे? कारण आपण बघा, नगर नागपूरची जागा कित्येक वर्ष ही भारतीय जनता पक्षाच्याकडेच होती. गडकरी साहेबांनी तिथं प्रतिनिधित्व केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वडिलांनी तिथं प्रतिनिधित्व केलं आणि त्यावेळेस तिथं सगळेच काँग्रेसनी तर पूर्ण ताकद लावली, परंतु राष्ट्रवादी असेल, इतर मित्रपक्ष शिवसेना वगैरे असतील त्यांनी पण लावली आणि तिथंही यश मिळालं. आणि औरंगाबादला तर न भूतवणं भविष्यातील एवढं प्रचंड यश मिळालं. म्हणजे जयसिंगराव गायकवाड मला नांदेडच्या सभेमध्ये म्हणाले
की अजित पवार मी 22,000 निवडून आलो मताधिक्य आणि ते लीड तुटलं पाहिजे तशा पद्धतीने हे लीड तुटलं आणि फार भरघोस मतदान त्या 8 जिल्ह्यांनी सतीश चव्हाणांना केलं। पुणे विभागात पदवीधर शिक्षक हे दोन्ही पण शिक्षक मतदार संघात जरा दुसरा तिसरा असे राऊंड चाललेले होते पण तिथं पण आघाडीचा उमेदवार पुढेच होते। कधी कधी मागच्या वेळेस मला आठवतंय पदवीधरच्या निवडणुकीमध्ये जेवढी मतं मिळायला पाहिजे होती म्हणजे निवडून येण्याच्याकरता जे कोटा ठरलेला असतो तो कोटा देखील मिळाला नाही। शेवटी मग आता कुणाला डिक्लेअर केलंच पाहिजे पण त्याच्यात त्यांनी चंद्रकांत दादांना डिक्लेअर केलं पण आपण बघत होतो की अनेक। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, पाहत रहा पुणे दर्पण न्यूज। नागपूर पुणे औरंगाबाद यासारख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला। या विजयानंतर पुण्यात महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत बालगंधर्व चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे। विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर काँग्रेसच्या 1 उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने 6 पैकी 5 जागा जिंकल्या तर भाजपला धुळे नंदुरबारची 1 जागा मिळाली। नागपूर पुणे औरंगाबाद यासारख्या भाजपच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला। या विजयानंतर पुण्यात महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत बालगंधर्व चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय। विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसलाय। नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे। पुणे मतदारसंघात तब्बल 20 वर्षांनंतर भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड हे 49,000 मताधिक्याने विजयी झाले आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजुटीचा विजय आहे। राज्यातील जनतेचा सरकारवर विश्वास असल्याचं हे प्रतीक आहे। जनतेचा कौल असाच राहिला तर पुढची निवडणूक आम्ही अशीच लढू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितलंय। महाविकास आघाडीत किती घटक पक्ष आहे आणि भाजपबरोबर किती घटक पक्ष आहे हे चंद्रकांत पाटील यांनी पाहावं। त्याची एकत्रित लढण्याची एवढी इच्छा असेल तर त्यांनी कोथरूडमधून पुन्हा लढावं, आम्ही आमची ताकद दाखवू असेही यावेळी चेतन तुपे म्हणालेत। महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे की महाविकास आघाडीने असंच एकत्र लढावं आणि महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने पुढं जावा, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मताचा आदर करून हा निर्णय वरिष्ठ करतील याच्या बाबतीत आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। हा जर मतदारांचाच कौल असेल, मतदारांचं किंवा महाराष्ट्रातील जनतेचं जर हे मागणं असेल तर निश्चित या पद्धतीनेच पुढं जावं लागेल। थँक्यू। सरकार NDA त्याच्यात किती घटक पक्ष आहेत त्यांनी सांगावं आणि आत्तासुद्धा BJP बरोबर तिथं बसणारे त्यांचे घटक पक्ष आहेतच ना, हे विसरून चालणार नाही। शेवट लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग या ठिकाणी झालेला आहे, त्याच्यामुळे आणि जर दादांची तशी काही इच्छा असेल तर त्यांनी कोथरूडमधून परत एकदा लढून दाखवावं, आम्ही आमची काय ताकद आहे त्यांची काय ताकद आहे, एकदा समोरासमोर होईल। थँक्यू। भागवत पंथाचे संत नामदेव हे पहिले महान प्रचारक आहे असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले आहे। शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सव 2020 आयोजन सदाशिवपेठेतील नारद मंदिर येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे। कीर्तन महोत्सवात संत शिरोमणी नामदेव महाराज सार्थ सप्तशती जयंती वर्ष समारोपाच्या निमित्ताने यंदा चारुदत्त आफळे हे संत नामदेव विजय यात्रा आपल्या कीर्तनातून उलगडत आहेत। चारुदत्त आफळे म्हणाले, गुरु नानक यांचा जन्म नामदेव महाराजांच्या नंतर झाला, त्यांनी शीख पंथ स्थापन केला आणि त्यांच्या उपासना ग्रंथात नामदेवांचे अभंग समाविष्ट केले। शैव वैष्णव असा वाद मिटवून सर्व पंथातील श्रेष्ठ संतांना पंढरीच्या वारीत सामावून घेण्याचे काम नामदेवांनी केले। जातीच्या भिंती तोडून चोखा मेळ्यांची समाधी पंढरीमध्ये बांधणारे देखील संत नामदेवच होते, त्यामुळेच त्यांना पांडुरंग मंदिराच्या पायरीस महासमाधी घेण्याचे भाग्य मिळाले।
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी या फेसबुक पेजवरून हा महोत्सव रसिकांना विनामूल्य पाहायला मिळत आहे. पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पद्धतीने कीर्तनाचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे. आणि मुद्दाम आपल्याला सांगायची गोष्ट अशी आहे, ते पंजाबापर्यंत का जातात, दिल्लीपर्यंत जाऊन का परत येत नाहीत? पंजाब हा प्रांत त्यांच्या डोक्यात आला कुठून? याला प्रेरणा कुठली? याच्यामागे तर्कशास्त्र काय? राजस्थान पंजाबच्या सीमेवर जास्त काम उभं करावं असं नामदेवांना का वाटावं? आणि त्याहून महत्त्वाचं असं की तिथे इतकं कार्य केलंय, इतकं कार्य केलंय की त्याच्या नंतर काही शतकांनी गुरु नानकांचा जन्म झाला. पंजाब या प्रांतामध्ये नामदेव महाराज येऊन गेले त्याच्यानंतर शतकांनी, जवळजवळ गुरु नानकांचा जन्म आहे. त्यानंतर त्यांनी तो सुंदर असा उभारलेला शीख संप्रदाय आहे, आणि या संपूर्ण संप्रदायाचा जो महत्त्वाचा आधारभूत ग्रंथ जो गुरु ग्रंथ साहेब, या गुरु ग्रंथ साहेबात गुरु नानकांच्या नंतर झालेल्या अनेक शीख गुरूंची किंवा त्यांच्या समकालीन असलेल्या अनेक संतांची रचना गुरु ग्रंथ साहेबात आहेच. पण नानकांचं हे मोठेपण आहे की त्यांनी आपल्याही जन्मापूर्वी या ठिकाणी भक्ती संप्रदायाची ज्यांनी एवढी प्रचंड लागवण केली होती, अशा नामदेवांची आठवण ठेवून त्यांची 61 पदं आपल्या गुरु ग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट करावीत. हे जसं नानकांच्या मनाचं मोठेपण, तसंच नामदेवांच्या कार्याचं ते मोठेपण आहे. याचं कारण हो, मला सांगा, 100 वर्षांनी हे कार्य लक्षात आलं पाहिजे, किंवा 100-150 वर्षानंतर हे कार्य 150 वर्षापूर्वी इथे सुरू झालं होतं याच्या खुणा सापडल्या पाहिजेत. म्हणजे ते कार्य किती भक्कम असेल, ते कार्य किती खोल असेल की ज्याचा ठसा 150 वर्षानंतर सुद्धा पुसट झाला नाही. चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. या निकालाच्या निमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित आल्यानंतर काय किमया होऊ शकते हे पुन्हा एकदा महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी जी भारतीय जनता पक्षाला मतं पडली आहेत ती लक्षात घेतली तर भविष्यकाळामध्ये देखील भाजपला 10 वेळा विचार करावा लागेल अशीच ही आकडेवारी आहे. चंद्रकांतदादांनी पराभव स्वीकारला पाहिजे आणि मोठ्या मनाने पराभव स्वीकारला की सुधारणेला काहीतरी वाव मिळतो. आणि चंद्रकांतदादांनी एकटं लढायचं, आम्ही लढावं अशी त्यांची जी इच्छा आहे ती आता तूर्त आम्ही काही पूर्ण करू शकत नाही, त्यामुळं मी त्यांची माफी मागतो. आम्ही तिघं एकत्रित आहोत आणि पुढची अनेक वर्ष ह्या तिन्ही पक्षांचं सरकार त्यांना महाराष्ट्रात सहन करावं लागेल असं मला वाटतं. सर, हो, असं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने ही प्रतिष्ठेची निवडणूक लढवलेली होती, पूर्ण प्रयत्न केलेले होते, आणि नागपूर आणि पुणे या दोन्ही पदवीधर मतदारसंघात त्यांनी अत्यंत टोकाचा प्रयत्न केला हे सगळ्यांना माहिती आहे. आज त्यांचा पराभव झाला आहे, त्यांनी तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, पण त्यांच्या हे लक्षात आलं असेल की महाराष्ट्र बहुसंख्येनं महाविकास आघाडीच्या मागं आहे. कार्यकर्त्यांच्या बरोबरच शिवसेना आणि काँग्रेसलाही धन्यवाद देईन, पण मला फार आनंद आहे, अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा, महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली, कुणीही मागं राहिलं नाही. आणि आपल्या महाविकास आघाडीत आपल्यावर ही जबाबदारी पडलेली आहे, औरंगाबादची, पुण्याची, किंवा अमरावती असेल, नागपूर असेल, या सर्व ठिकाणी ज्या निवडणुका आहेत त्यात आपला रोल महत्त्वाचा आहे हे आम्ही माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवू शकलो. नगरसेवक असो, सर्वांनीच प्रयत्न केले आणि त्यामुळेच शेवटी हा यश ज्यावेळी येतं त्यावेळी ते कुठल्या व्यक्तीचं नसतं, अपयश असतं ते व्यक्तीने स्वीकारलं पाहिजे
अपयश ठरले असतं तर मीच त्याची जबाबदारी घेतली असती. पण आज यश मिळाले ते माझ्या या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मुळं मिळालेलं आहे, त्यांचे शतशः मी आभारच मानले पाहिजे. दलित अत्याचार प्रतिबंधित कायद्याची कडक अंमलबजावणी पोलीस आणि प्रशासनाकडून व्हावी यासाठी लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲट्रोसिटी ॲक्ट कायद्याचे वाचन करून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले व पोलीस प्रशासन आणि शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. या आंदोलनाचं नेतृत्व रिपब्लिक युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलं. यावेळी बोलताना डंबाळे म्हणाले की दलित पीडितांना न्याय देण्यासाठी हा कायदा आहे, परंतु या कायद्याचा वापर प्रभावी पोलीस प्रशासन करीत नाही, त्यामुळे त्यांना या कायद्याचा अभ्यास व्हावा व त्यांनी करावा म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी संविधानातील ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमाचे सामूहिक वाचन करण्यात आले. या आंदोलनात राहुल डंबाळे, दलित कोबराचे भाई विवेक चव्हाण, भीम छावाचे अध्यक्ष श्याम गायकवाड, कष्टकरी पंचायतीचे नेते बाबासाहेब कांबळे, भीम आर्मीचे अभिजित गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या स्नेहल कांबळे, अजय लोंढे, रिपब्लिकन पक्षाचे किरण भालेराव, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भोसले, अश्विन दोडके यासह पुणे शहरातील महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जाती अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये 10 पेक्षा अधिक सामूहिक हत्याकांड दलितांची झालेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये ॲट्रॉसिटी कायद्याचं गंभीरपणानं अंमलबजावणी करणं ही सरकारची जबाबदारी आहे, परंतु सरकार अशा प्रकारच्या कोणत्याही जबाबदारीपासून पळ काढत आहे. अनेक ठिकाणी ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते, ते गुन्हे नोंदून घेतले जात नाही. गुन्हे नोंदून घेतल्यानंतर सुद्धा ॲट्रॉसिटी तरतुदीनुसार त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने आज आम्ही आंदोलन ठेवलेले. या आंदोलनामध्ये आम्हाला एकच गोष्ट सांगायची की कायद्याचं ज्ञान नाही, आम्हाला माहिती नाही, म्हणून पीपी ओपिनियनकडे पाठवतो. अशा प्रकारचे आम्हाला कारणं पोलिसांकडनं दिली जातात, त्यामुळे पोलिसांना कायदा हा माहिती आहे, पोलिसांना कायदा माहीत आहे असंच गृहीत धरलं जातं. कारण त्याच्याप्रमाणे जर त्यांना माहिती नसेल तर ती चूक आहे, गंभीर अपराधाचं काम पोलिसांकडनं घडतंय. परंतु वादात न जाता पोलिसांसाठी प्रशासनासाठी आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने आम्ही कायदा ॲट्रॉसिटी कायदा वाचन आंदोलन या ठिकाणी केलेले. आजच्या या आंदोलनाला पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळालेला आहे, यामध्ये पीडित कुटुंबीय देखील सहभागी झालेले आहेत. आणि आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं एक गोष्ट पुन्हा एकदा जाणवलेली आहे की ॲट्रॉसिटीचा प्रश्न राज्यामध्ये गंभीर आहे आणि ते सोडवण्यामध्ये महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. महाविकास आघाडी सरकारमधील 3 पक्षांची एकी, कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि मनोमिलनाने केलेले काम हे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचे रहस्य आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. शिक्षक आणि पदवीधरमध्ये आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी चांगली पाणी मारली. औरंगाबादमध्ये पण स्वीकारलं नाही भाजपला, मोठी ताकद. मला असं वाटतं की महाविकास आघाडीची एकी, तिन्ही पक्षांचं एकत्र केलेलं काम, अतिशय कार्यकर्त्यांमधली असलेली एकजूट आणि पक्षाचं असलेलं अतिशय, तिन्ही पक्षाचं असलेलं अत्यंत व्यवस्थित प्रामाणिक असलेलं मनोमिलन, हाच या 5 पैकी 4 महाविकास आघाडी, 1 अपक्ष आणि फक्त 1च BJP याचं खऱ्या अर्थाने यशाचं रहस्य. मला असं वाटतं की एकी आहे आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे यामध्ये सगळे पदवीधर आहेत आणि त्या पदवीधरांच्या माध्यमातून हा सुशिक्षित वर्ग आहे. सुशिक्षित वर्ग आणि अत्यंत हे विश्लेषक वर्ग असतो, नेहमी चिकित्सक असतो आणि या चिकित्सक वर्गाने पूर्ण वर्षभरातलं केलेलं काम, त्याची पूर्ण चिकित्सा करून विचारपूर्वक केलेलं हे मतदान आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या सुशिक्षित वर्गामध्ये निश्चित प्रकारे एक चांगला कौल महाविकास आघाडीला मतदारांनी दिलेला आहे. त्यामुळे मी मतदार बांधवांचे, भगिनींचे खूप मनापासून आभार या निमित्ताने मानेन आणि कार्यकर्त्यांनी जे तिन्ही पक्षाच्या अत्यंत एकजुटीने काम केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याकडे आले आणि त्यातनं मोठी ताकद मिळाली आणि विक्रमी तिसऱ्यांदा त्यांनी. निश्चित प्रकारे मला वाटतं कोणीही जर पक्षात आलं तर त्यांचं काही ना काही चांगलं बाजू निश्चित प्रकारे असते, काही ना काही चांगली कॉन्ट्रीब्युशन होतेच
आणि निश्चित प्रकारे माजी खासदार श्रीयुत गायकवाड साहेब जयसिंगराव हे आमचे जुने स्नेही आहेत, राष्ट्रवादीचे ते माजी खासदार आहेत, राष्ट्रवादीतून निवडून गेलेले आहेत आणि आमच्या पवार साहेबांच्या विचाराचे ते निश्चित प्रकारे पायिक आहेत आणि त्यांच्यावर होत असलेला बीजेपीमधून अन्याय हाच या ठिकाणी निश्चित प्रकारे सिद्ध होतं। अनेक लोकांचं अनेक नेत्यांची घुसमट बीजेपीमध्ये होतीये हेच यावरून निश्चित प्रकारे लक्षात येतं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या माध्यमातून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीनं लोक येण्याचा ओघ राहील आणि महाविकास आघाडीची ताकद अशीच वाढत राहील असा मला 100% आत्मविश्वास। चंद्रकांत पाटील, थँक्यू। प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाज यांचा उदय हा भारतीय संस्कृतीचा उदयाचा अविभाज्य भाग होता। काळासोबत पुढे जाण्यासाठी तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाजासोबत जोडणे आवश्यक आहे असे मत इतिहास तज्ञ प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित यांनी व्यक्त केले आहे। पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने 130 ब्राह्मो परिषदेचे पुण्यातून लाईव्ह आयोजन करण्यात आले होते। पुणे प्रार्थना समाजाच्या 150 वर्धापन दिनानिमित्त 2 दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या ब्राह्म परिषद 2020 अध्यक्षपद ब्राह्मो समाज दिल्लीचे अध्यक्ष संजय चंदा यांनी भूषवले। त्यांच्यासोबत फॉरेन्सिक मेडिसिन महाराष्ट्र राज्याच्या माजी अध्यक्षा डॉक्टर वसुधा आपटे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधनाचे भूपाल पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमाळकर, सुधीर देवरे, पुणे प्रार्थना समाजाचे चिटणीस दिलीप जोग, सहचिटणीस सुषमा जोग या परिषदेत सहभागी झाले होते। प्राध्यापक राजा दीक्षित म्हणाले, ब्राह्मो चळवळ ही बऱ्याच अंशी वास्तवात उतरली आहे, परंतु तरीही तरुणांचा सहभाग वाढल्यास अनेक गोष्टी करणे शक्य आहे। यासाठी कृतीभिमुख कार्यक्रम राबवावे लागतील। महानगर ते ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुणांच्या समस्या हे धोरण विकसित करण्यात तरुणांचा सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितलं। दिलीप जोग म्हणाले, पुणे प्रार्थना समाजाने मानवतावादी, समानतावादी, आध्यात्मिक सद्वर्तन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ही पंचसूत्री स्वीकारली। या पंचसूत्रीच्या साह्याने ज्ञानाधिष्ठित आणि मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी यासाठी तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाजाशी कसे जोडता येईल हा परिषदेचा मुख्य विषय आहे। डॉक्टर वसुधा आपटे यांनी महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं। वन ऑफ द टॉर्च बेअरर्स ऑफ द पायस ब्राह्मो लेगसी ऑफ अबाउट 192 इयर्स, आय एम जस्ट एन ऑर्डिनरी स्टुडंट of this legacy, experiencing the golden touch of the Brahmo generosity today. My only qualification to be named as the chief guest is probably my research-based editing work of the second revised and updated edition 2019 of the well-known Marathi tome प्रार्थना समाजाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ प्रार्थना समाज, दॅट वॉज रिटन ओरिजिनली बाय अ डेडिकेटेड प्रार्थना समाजिस्ट द्वारकानाथ गोविंद वैद्य इन 1927. द स्टोरी ऑफ प्रार्थना समाज अँड ऑल्सो ऑफ ब्राह्मो समाज कॅनॉट बी मिअरली अन अकाउंट ऑफ द वर्क ऑफ अ पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन, बट इट रिप्रेझेंट्स great awakening and socio-religious reform movements that brought India on the road to modernity. These movements aimed at curbing some socio-religious evils and setting some new practices, but more importantly they aimed at, to use the words of A.R. Desai, democratization of social institutions and social relations, and where the expression of the rising national consciousness and spread of the liberal ideas of the West among the Indian people. They sought a rationalist critique of the social life of Indians and preached religious universalism. The rise of Brahmo Samaj and Prarthana Samaj was the integral part of Indian Renaissance. All of us are, therefore, fortunate to witness the 130th session of All India Brahmo Conference and the post-centennial Golden Jubilee of Pune Prarthana Samaj.
आईच्या मालमत्तेचा न्यायनिवाडा जात पंचायतीसमोर करण्यास विरोध केल्यामुळे संबंधित जात पंचायतीने महिलेसह तिच्या कुटुंबियांना समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केले आहे. त्याशिवाय वर्षाच्या आतमध्ये समाजात परत यायचं असल्यास 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रुपये दंड रोक देण्याची आश्चर्यकारक मागणी जात पंचायतीने केली आहे. या प्रकरणी कोर्ट कचेरी केल्यास समाजातून कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याची धमकी कुटुंबियांना देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठात सुरेश रत्न बिनवात, सप्तस्पन्नालाल बिनवात, नंदू आतराम रजपूत, मुन्ना रमेश कसरावत, आनंद रामचंद्र बिनावत, देविदास राजू चव्हाण, देविदास राजू कुंभार यांच्याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथील असल्याने हा गुन्हा सासवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. सुहानी उर्फ रिटा विकास यांचे वडील मनोज रामचंद्र कुंभार यांचे निधन झाले. सुहानी यांची आई नंदा मनोज कुंभार या धनकवडी येथे एकट्यात राहतात. 2 महिन्यांपासून जात पंचायतीचे पंच सुरेश बिनावत व मुन्ना बिनावत व इतर सुहानी यांच्या मागे त्यांच्या मालमत्तेचा निवाडा करण्याचा आग्रह धरत होते. याला त्यांच्या आई नंदा कुंभार यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना पंचांनी शिवीगाळ केली. ही बाब नंदा यांनी त्यांची मुलगी सुहानी हिला सांगितले. यावर सुहानी यांनी समाजाच्या ग्रुपवर मेसेज करत माझ्या आईला व बहिणीला त्रास देऊ नका असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देत सुरेश बिनावत यांनी समाजातील 12 गावचे पदाधिकारी, 12 जातीचे सर्व पाहुणे मित्रमंडळी यांना गेल्या 1.5 महिन्यात 3 नोव्हेंबरला राजलीला मंगल कार्यालय येथे उपस्थित राहण्यास सांगत रीटा व पूजा या दोघी बहिणींना सर्व समाजासमोर माफी मागण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांनी 1 वर्षासाठी बहिष्कृत केले. तसेच त्यांना दंड ठोठवण्यात तसा व्हिडिओ समाजाच्या ग्रुपवर पाठवला. याविरुद्ध सुहानी कुंभार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रीटा कुंभार नावाची एक फिर्यादी आहे, कंधारवाड समाजाचे आहेत हे लोक. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रॉपर्टी तिच्या आईकडं यायला पाहिजे, पण वडिलांनी आणखी एका महिलेसोबत अफेअर होतं, त्याच्यामुळं मूळ तिची आई आणि ती महिला ह्यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद निर्माण झाला. तो वाद त्यांच्या पंचायतपर्यंत गेला. पंचायतीचे जे लोक आहेत ते नेहमी रिटाच्या आईला प्रॉपर्टी डिस्प्यूट तुमचा मिटवायचा आहे म्हणून बोलवत होते, परंतु तिची आई पंचायतमध्ये गेली नाही. त्यामुळं जे पंचायतचे जे मेंबर आहेत त्यांनी तिला शिवीगाळ केली. ही गोष्ट रिटाला माहीत झाल्यानंतर रिटानी एक पंचायतच्या मेंबरच्या नावानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्यामध्ये त्यांना शिवीगाळ केली. ते त्यांना प्रश्नी पडलं नाही आणि मग याबद्दल काहीतरी कडक निर्णय घ्यायचा म्हणून त्यांनी जात पंचायत बोलवली. ती जात पंचायत 3 नोव्हेंबरला गराडे तालुका पुरंदर या ठिकाणी झाली. त्या पंचायतीमध्ये काही निर्णय घेतले गेले, त्याच्यामध्ये रीटा आणि त्याची पूर्ण फॅमिली यांना 1 वर्षासाठी जातीतून बहिष्कृत करण्यात आलं आणि जर जातीत परत यायचं असेल तर 1 लाख रुपये दंड, 5 बोकडं, 5 दारूच्या बाटल्या वगैरे अशा प्रकारचा दंड त्यांच्यावर आकारला. 1 वर्षात जर परत जातीमध्ये हे आले नाही त्यांना कायमस्वरूपी जातीतून काढले जाईल. त्यांच्याशी जे कोणी संबंध ठेवतील, रिलेशन संबंध ठेवतील, त्यांनाही जातीतून काढलं जाईल. त्याला कोणी मदत करायची नाही, कोर्ट कामात मदत करायची नाही वगैरे निर्बंध त्यांच्यावर लादले गेले. असे ती जात पंचायत संपल्यानंतर हिने रिसर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला म्हणजे ती ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तक्रार केली. त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर बरो त्या लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण काही समजावून कोणी ऐकलं नाही. शेवटी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि पंचायत गराड्यावर झाल्यामुळं ही केस सासवड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेली आहे. सासवड पोलीस स्टेशनला IPC आणि सोशल बायकॉट ॲक्ट 2016 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सुरेश बिनावत आणि जे पंचायतचे इतर मेंबर होते 5-6 त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आम्ही त्यांना शोधतो आहे, परंतु ते लोक मोबाईल वगैरे बंद करून फरार झालेले आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत, गुन्ह्याचा तपास चालू. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मराठा समाजाला EWS आरक्षणाचे लाभ लागू करा अन्यथा आंदोलन, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा इशारा.
पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा मोठा विजय। सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडीला स्वीकारलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया। आणि पदवीधर निकालानंतर अजित पवार यांनी भाजपाचा आपल्या शैलीत घेतला समाचार। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज। नमस्कार।